नमस्कार सर. ही एक अशीच सणासुदीला नाहीतर लग्नाला कुठेतरी भेटायची काय ग. दोन तीन वर्षातून एकदा सुद्धा गावाला यायला सवड नाही मिळाली तुला. नोकरी असते मग. नोकरीचं कारण सांगू नको. इतर बायका काय नोकरी करत नाही. वर्षाचे दिवस किती 365 म्हणजे 3 वर्षाचा 1095 दिवस होता. एवढ्या दिवसात तुला 2-3 दिवस गावी जाऊन मामा मामीला भेटावं असं वाटलं नाही. सवड मिळाली नाही. हा इतकं कामात कोणीही नसतं. सॉरी सॉरी येईन मी. हा आता लवकर ये नाहीतर इथून पुढे 3 वर्ष मोजायला लागतील. नवरा मुलगी बरे हो आता इथे नाही आले. ठीक आहे ते बरं आहे. तू जा आता. सारखं असं माहेरी येऊन राहणं बरं नाही. नाही मी सारखी नाही आहे. हो अरे आज तर बऱ्याच दिवसांनी आली. तशी शहाणी आहे विशाखा. तुझ्या 3 मुलांमध्ये विशुद्ध जरा उजवी आहे. बाकी हे दोघे म्हणजे रासवट विनायकावर गेलेत. आणि नवऱ्याला सांग साते मामानं गावाला बोलावलंय म्हणून. हो सांगते. केदार कदाचित येईल आज मग भेटेल तुला. हे घे तुझ्या मामीनं तुझ्यासाठी कापड दिलाय. जकास ब्लाउज वगैरे काहीतरी शिवते. थँक्यू सांग तिला. ताते आजोबा नमस्कार करतो. काय रे अरे चेहरा पडलाय का तुझा असा. अरे हे काय दाढीचे खुंटे विंटे असे का वाढलंय. अरे नीट राहाव स्वच्छ. ताते आजोबा ते मी मामा ही आजकालची स्टाईल आहे. अरे ही कसली मोडक्याची स्टाईल. दरी दरी दिसण्यासारखी. काय रे अजून गाण्याच्या शिकवण्या वगैरे चालू आहेत का. नाही आता मी ते आशुतोष खेळकर आहेत ना त्यांना आणि आईला मदत करतो. नवीन म्युझिक स्कूल सुरू केली ना त्यांनी त्याचं काम बघतो आणि माझ्या स्टुडिओ मध्ये माझं काम सुरूच असत. बर बर चांगलं आहे छान आहे. सुरेख कंचन सांगत होती तिथे सगळेच आशुतोष कडे काम करतात. भेटलं पाहिजे एकदा केळकरांना. हो भेटा ना. पण तू नोकरी करतोस ना म्हणजे पैसे देतात ना. आपला सगळा हौशी मामला आहे. नाही नाही मला सॅलरी देतात ते व्यवस्थित. मग ठीक आहे बर ते असो. तुझ्या लग्नाचं कुठपर्यंत आलं. तुझे तूच ठरवलंयस ना. तुझी होणारी बायको इथे कुठे समोरच राहते ना. मग तिला बोलावली का नाही. बोलावते ना. अरे ती येईलच इतकी आहे. ती की नाही संजनाची भाची. संजना. संजना कोण. अरे ती ही संजना अनिरुद्धची दुसरी बायको. काय बरं चाललंय ना. कांचन इकडून सगळं कळतं मला. तू तिच्याकडे लक्ष देऊ नको. अगं जगातल्या 90% सासवा आणि सुना एकमेकांच्या तक्रारी करीत असतात. आपण लक्ष देऊ नये. अवघड नातं असतं ते. कठीण जातं सांभाळायला. हो खरं पण मी नाही फार कोणाचं काही मनाला लावून घेत. तेच चुकतंय तुझं. म्हणजे बघ आता इथे येऊन सगळ्यांनी मला नमस्कार केला. केला ना. तू का नाही केलास. म्हणजे आपला आपण बघून बो नमस्कार करावा असं का नाही वाटलं तुला. सॉरी